शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95617416666 आणि 91309116666 श्रीगोंदा तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या काष्टीतील व्यापाऱ्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली बाजारपेठ पुन्हा सुरू करावी या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रीगोंद्याच्या तहसील कार्यालयासमोर व्यापाऱ्यांनी उपोषण केलंय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये 4 ते 13 ऑक्टोबरपर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील 9 गावं लॉकडाऊन केली आहेत यामध्ये काष्टीचाही समावेश आहे त्यामुळे व्यापारी चांगले संतप्त झालेत 30 वर्षांनंतर व्यापाऱ्यांनी प्रथमच श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय या आंदोलनाला आमदार बबनराव पाचपुते माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे उपसरपंच सुनील पाचपुते चांगदेव पाचपुते यांनी पाठिंबा दिलाय यामुळे व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळालाय मात्र प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार मिलिंद कुलथे अपर तहसीलदार चारुशिला पवार यांनी तुमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांना कळवू एवढंच आश्वासन दिलंय या ठिकाणी प्रशासनाने 3 तारखेपासून लॉकडाऊन चालू केल्यापासून कुठलीही दखल या ठिकाणी येऊन घेतली नाही किंवा त्यासाठी उपाययोजना काही केलेली नाही जेणेकरून पेशंटची संख्या कमी होईल ट्रेसिंग होईल ट्रेसिंग करता येईल असं कुठलंही उपाययोजना न करता हे लॉकडाऊन फक्त दंड करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी या ठिकाणी चालू केलेलं आहे याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी सांगितलेलं आहे की कोरोना संघ आपल्याला जगावं लागेल कोरोना आपल्याला बरोबर घेऊन चालावं लागेल तशा परिस्थितीमध्ये काष्टी गावची लोकसंख्या ही 22 ते 25 हजाराच्या दरम्यान आहे परंतु साधारण 2 ते 3 हजार लोकसंख्येलाही 10 पेशंटचा नियम आणि 22 ते 25 हजार लोकसंख्येलाही 10 पेशंटचा नियम असल्यामुळं या नियमात कुठतरी तफावत वाटते जेणेकरून 25 हजार लोकसंख्येला काहीतरी पेशंट थोडेफार 10-20 वाढून पाहिजेत असं आम्हाला वाटतं या संदर्भात आम्ही कलेक्टरलाही काल निवेदन दिलं आहे परंतु त्यांनी त्याचा गांभीर्याने काही विचार केलेला नाही तरी आमच्या अशा मागण्या आहेत की हा लॉकडाऊन त्वरित कॅन्सल करावा किंवा रद्द करावा आणि आमच्या जे व्यापारी आहेत ज्यांनी गेल्या वर्षी दिवाळी दसरा लॉकडाऊनमध्येच गेला या व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा असं मला वाटतं आम्ही अशी विनंती केली होती की याचा आपण जो आदेश दिलेला आहे त्याचा खरं तर पुनर्विचार झाला पाहिजे आणि आम्ही प्रशासनाचा आभार ठेवून आज बंद संपूर्ण काष्टीगाव बंद आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करून इथे बसलेलो आहोत फक्त आम्हाला याचा गांभीर्याने प्रशासनाने घ्यावा की आपल्या आरोग्य विभागाकडनं जी चूक झालेली आहे ती प्रशासन मान्य करायला तयार नाही आणि आमची काष्टी गावाची लोकसंख्या जवळपास 22 ते 25 हजारच्या दरम्यान आहे आणि साधारण 2 हजार लोकसंख्येच्या गावालाही 10 निकष आणि काष्टी बाजार मोठी बाजारपेठ असल्यामुळे तिथे 20-25 हजार लोकसंख्या आहे आणि काष्टीलासुद्धा तोच निकष याच्यात कुठेतरी फरक दिसतोय आणि याच्यात बदलही करावा त्यात काष्टीमध्ये गावठाणामध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोक राहतात आणि बाकीचे सर्व जे रहदार आहेत किंवा राहणारी माणसं जास्त आहेत ती वाड्या वस्त्यावरती आहेत आणि काष्टीपासून साधारण प्रत्येक वाडी वस्ती ही किमान 1.5 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 3.5 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे आणि बहुतांशी पेशंट म्हणजे जवळपास 95% पेशंट हे वाड्यावस्तीवर राहतात गावठाणामध्ये फार कमी प्रमाणात तुरळक 1 किंवा 2 पेशंट सापडले जातात त्यामुळे गाव बंद करण्यात
आमच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अजिबात योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना संख्या वाढत असल्यामुळे दिनांक 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 10 दिवसासाठी 9 गावांमध्ये लॉकडाऊन घोषित केलेला होता। त्या अनुषंगानं आज काष्टी आणि बेलवंडी या गावातील काही व्यापारी मंडळी तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले होते। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की लॉकडाऊनमध्ये आम्हाला काही अंशी सूट मिळावं किंवा लॉकडाऊन रद्द करण्यात यावा, परंतु जिल्ह्यातील जवळजवळ 68 गावांमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं हा लॉकडाऊन लावण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं कोरोनाची संख्या सुद्धा आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं होता आणि त्यामुळं कोरोनाची संख्या आटोक्यात आणणे आणि लसीकरण जास्तीत जास्त वाढवणे ह्या दोन गोष्टीसाठी हा खरा लॉकडाऊन लावण्यात आलेला होता आणि त्यामुळं सर्व व्यापाऱ्यांना यामध्ये चर्चा करून त्यामध्ये ज्या लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे तो लॉकडाऊनची शिथिलता कमी करावी अशी त्यांची मागणी होती। परंतु व्यापाऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 13 तारखेपर्यंत लॉकडाऊन पाळण्याचं या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे 13 तारखेनंतर ज्या ठिकाणी जास्त पेशंट आहेत तेवढा भाग कंटेनमेंट करावा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे सकारात्मकरित्या त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लसीकरण आणि कोरोना पेशंट कमी संख्या होत असेल तर त्या ठिकाणी आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहोत आणि इथून पुढे सुद्धा लोकांनी बऱ्याच ठिकाणी मास्क लावला जात नाही, सॅनिटायझर वापरला जात नाही, सोशल डिस्टन्स ठेवलं जात नाही, तर ह्या तिन्ही गोष्टी एकदम नॉर्मल आहेत आणि तरीसुद्धा लोक ते पाळत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याला केवळ नगर जिल्ह्यामध्येच ही कोरोना पेशंटची संख्या वाढते। तर सर्व लोकांनी याच्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील सर्व लोकांनी मास्क वापरणं बंधनकारक आहे आणि येणाऱ्या सणासुदीच्या अनुषंगानं आपण जर मास्क वापरलं तर आपल्याला दिवाळीच्या ह्याच्यामध्ये जर लॉकडाऊनला सामोरं जायचं नसेल तर सर्वांनी या पद्धतीनं बिहेवियर आपलं असणं आवश्यक आहे आणि या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो की हा जो लॉकडाऊन आहे तर आपण तो कडकपणे पाळला तर त्या ठिकाणी आपल्याला कोरोनावर मात करणं शक्य होणार। काष्टी येथील संस्थेचे माजी अध्यक्ष कैलास पाचपुते, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, राकेश पाचपुते, सुवर्णा पाचपुते, माऊली पाचपुते, बंडू जगताप, अक्षय रंधवे, राहुल सुदाम पाचपुते हे या उपोषणासाठी बसले आहेत। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।